शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे से अध्यक्ष प्रभाकर उर्फ बाबा सावंत यांचं रविवारी हृदयविकारानं निधन झालं आज सकाळी शिवाजी विद्यापीठातून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली कोल्हापुरातील शैक्षणिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक कला क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यापीठ सेवक संघाचे कर्मचारी या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते दुपारी पंचगंगा स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रभाकर उर्फ बाबा सावंत यांचं रविवारी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा आज शिवाजी विद्यापीठातून काढण्यात आली कदमवाडी परिसरातील शिवराज कॉलनी इथल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव नेण्यात ने आलं कुटुंबीय मान्यवर आणि नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली माजी खासदार धनंजय महाडिक शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के प्र कुलगुरू पी एस पाटील कुलसचिव विलास नांदवडेकर दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव हो, आमदार चंद्रकांत जाधव हो, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती मधुरिमा राजे छत्रपती यांच्यासह मान्यवर या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते पंचगंगा स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात प्रभाकर सावंत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले सावंत यांचे सुपुत्र बंटी सावंत शैलेंद्र सावंत यांचं शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे भैया माने देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे ईश्वर परमार सचिन चव्हाण कॉम्रेड दिलीप पवार रघु कांबळे आर एल लवेकर दुर्गेश लिंगरस वसंतराव मुळीक यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी सांत्वन केलं